तर रत्नागिरीमध्ये दापोली शहरातील ऐश्वर्या सावंत ही युक्रेनमध्ये ऑडिसी शहरात अडकली आहे. ऐश्वर्या MBBSच्या शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेली होती आणि ती MBBSचं शिक्षण घेत असून तिच्या वैद्यकीय शिक्षणाला केवळ काही महिनेच शिल्लक राहिलेत. मात्र अचानक रशिया युक्रेन या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं, त्यामुळे तिच्या कुटुंबियांना तिची काळजी वाटतेय. मात्र सध्या तरी ती सुखरूप असल्याची माहिती मिळतीय. कालपेक्षा आजची परिस्थिती गंभीर असल्यानं आपल्या मुलीला लवकरात लवकर मायदेशी आणावं अशी विनंती ऐश्वर्याच्या आई वडिलांनी केली आहे. रात्री अशी परिस्थिती झाली, सायरन वाजायला लागले आणि मग ते सगळे रेसिडेन्शियल आणि ती सगळे बंकरमध्ये राहायला गेली. आज पुन्हा ती रात्रीपासून सकाळपर्यंत आमचा तिचा काही संपर्क नव्हता, तसा फक्त मेसेज होता की मी बरी आहे म्हणून. पण आता दुपारी 2 नंतर तिचा पुन्हा व्हिडिओ कॉल झाला. ती आपल्या रूममध्ये परत आलेली आहे, सुखरूप आहे. तिथली परिस्थिती ती म्हणते तिथली तरी सगळी शांत आहे असं, त्यामुळे तिला आत्ता तरी तिथे सेफ वाटतंय. तर रशियाने युक्रेनच्या काही भागांमध्ये हवाई हल्ले केल्यामुळे रशिया आणि युक्रेनमधील वाद आणखीनच चिघळला आहे. अकोल्यामधील मोहित मळेकर हा युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेला असून मोहितच्या वडिलांनी मुलांना सुखरूप भारतात आणण्याची विनंती सरकारकडे केली आहे. 2 दिवस आधी या मुलांना भारतीय दूतावासाकडून फोन करण्यात आला होता आणि त्यानंतर हे सगळेजण बसनं पोलंडकडे निघाले. मात्र तिथं भारतीय दूतावासांकडून संपर्क न करण्यात आल्यानं नाराजी व्यक्त केली जातीय. मोहित विजय मळेकर हा युक्रेनमध्ये लविव नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये सध्या द्वितीय वर्षाच्या MBBSला शिक्षण घेत आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तिची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे आणि त्या अशा परिस्थितीमध्ये त्याला तिथून लवकरात लवकर रेस्क्यू करावं आणि लवकरात लवकर भारतात आणावं अशी सर्वच माझीच नाही अशा सर्वच पालकांची अपेक्षा आहे. तर एक परवाचा घटनाक्रम थोडासा क्लेशदायक आहे आमच्यासाठी. परवाला भारताच्या एम्बेसीमधून फोन आला होता त्यांना की तुम्ही बाय बस पोलंडकडे रवाना व्हा. तर त्या आदेशानुसार ही सर्व मुलं बस करून पोलंडच्या दिशेने पोलंडच्या बॉर्डरकडे निघाली. पण मध्येच ट्रॅफिक जाम असल्यामुळे यांना सांगण्यात आलं की तुम्ही 10 ते 15 किलोमीटर बॉर्डर आली तोपर्यंत तुम्ही पायी चालत जा. हे मुलं एवढ्या थंडीमध्ये -1 डिग्री टेम्परेचर होतं त्यावेळेला, एवढ्या थंडीमध्ये हे मुलं रात्रीची वेळ झाली होती बॉर्डरपर्यंत पोहोचली पायी चालत गेली. युक्रेनमध्ये MBBSच्या सेकंड इयर वर्षाला शिकतोय तो. तिथून पोलंडसाठी निघाला होता पण मध्येच त्यांना तिथे चेकपॉईंटला अडवलेलं होतं. तिथे कोणते अधिकारी हजर नसल्यामुळे त्यांना परत पाठवलेलं आहे. आमच्या घरी 2-3 दिवसापासून वातावरण खूप हे झालेलं आहे. मोहितची सगळे आतुरतेने वाट पाहत आहे. मोहितसाठी सगळे प्रे करत आहे. मोहित सुखरूप घरी यावं. सगळे आम्ही सगळे त्याची वाट पाहतो.